हॅलो एव्हरीवन, मी काजल तुमचं स्वागत करते आमच्या ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षामध्ये। तर मित्रांनो, आपण बीएड सीईडीच्या कम्प्लीट सिलेबसवरती एक लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे। आजचा आपला 20वा लेक्चर आहे आणि आजच्या टॉपिकचे नाव आहे भूगोल। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण भूगोल या युनिटमधला तिसरा चॅप्टर बघणार आहोत, ज्याचं नाव आहे जग आणि नैसर्गिक प्रदेश। जे विद्यार्थी बीएड सीईडीची प्रिपरेशन करत आहात आणि भूगोल या युनिटचा अभ्यास करत आहात, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरणार आहे। कारण की आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अशा मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत ज्या मुद्द्यावरती बीएड सीईडीच्या परीक्षेमध्ये प्रश्नही विचारले जातात। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बीएड सीईडीची प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अनाउन्समेंट आहे की आम्ही तुमच्यासाठी एक कम्प्लीट कोर्स लॉन्च करतोय। या कम्प्लीट कोर्समध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत फुल सिलॅबस व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलॅबस नोट्स, फुल सिलॅबस टेस्ट सिरीज। मित्रांनो, व्हिडिओ लेक्चर्समध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक हा डिस्कस केलेला आहे, एक्सप्लेन केलेला आहे। फुल सिलॅबस नोट्समध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक हा हायलाईट केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला समजण्यात सोपं जाईल। आणि या व्यतिरिक्त तुम्हाला 10 फुल सिलॅबस टेस्ट सिरीज देण्यात आलेली आहे। टेस्ट सिरीजमुळे काय होईल की तुमचा भरपूर अभ्यास होईल, भरपूर सराव होईल आणि त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला परीक्षेत होईल। तर हा कम्प्लीट कोर्स जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता आणि याची फीज आहे ती फक्त 599 रुपये। मित्रांनो, हा कम्प्लीट कोर्स तुम्ही नक्कीच जॉईन करा। जर या कोर्सनुसार तुम्ही जर अभ्यास केला, या कोर्सला तुम्ही जर पूर्णपणे फॉलो केलं, तर परीक्षेत 100% तुम्ही पास व्हाल। मित्रांनो, भूगोल या युनिटमध्ये जग व नैसर्गिक प्रदेश, जग व प्रमुख शहरे, जग व सीमारेषा या तीनही टॉपिकचा समावेश होतो। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जग व नैसर्गिक प्रदेश हा टॉपिक पूर्णपणे बघणार आहोत आणि हा चॅप्टर बीएड सीईडीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि राहिलेले जे 2 भाग आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया। मित्रांनो, भूगोल या युनिटमधल्या तिसऱ्या चॅप्टरचं नाव आहे जग व नैसर्गिक प्रदेश। या चॅप्टरमध्ये आपण वेगवेगळे प्रदेश शिकणार आहोत, त्या प्रत्येक प्रदेशामधल्या वैशिष्ट्य आपण बघणार आहोत आणि त्या प्रत्येक प्रदेशामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो तर ते सुद्धा आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत। तर याविषयी बघा, पहिला मुद्दा दिलेला आहे हवामान व वनस्पतीनुसार जगाचे नैसर्गिक प्रदेशामध्ये विभाजन करता येते आणि ज्या प्रदेशामध्ये हवामान, मृदा, वनस्पती जीवन, प्राणी जीवन, मानवी जीवनामध्ये सर्वसाधारणपणे समानता आढळते त्यास नैसर्गिक प्रदेश असे म्हणतात। तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की नैसर्गिक प्रदेश कशास म्हणतात, तर हवामान, मृदा, वनस्पती जीवन, प्राणी जीवन, मानवी जीवन ज्या वेळेस या सर्वांमध्ये समानता आढळते तर त्यास नैसर्गिक प्रदेश असे म्हणतात। तर जग आणि नैसर्गिक प्रदेश यावरून पहिला प्रदेश दिलेला आहे विषुववृत्तीय प्रदेश। तर या प्रदेशामध्ये आपण बघूया की कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो। तर पहिला मुद्दा दिला आहे विषुववृत्तांच्या उत्तरेस व दक्षिणेस हा प्रदेश आढळतो। वर्षभर एकच ऋतू, कमी तापमान कक्षा, घनदाट व सदाहरित्वने, वनस्पती व प्राण्यांच्या सर्वात जास्त प्रजाती ही विषुववृत्तीय प्रदेशाची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत। त्यानंतर दुसरा मुद्दा दिलाय की अमेझॉन नदीचे खोरे जे दक्षिण अमेरिकेमध्ये आहे, कांगो नदीचे खोरे जे आफ्रिकामध्ये आहे, गिनीचा किनारा जो आफ्रिकामध्ये आहे, मलेशिया, इंडोनेशिया व सिंगापूर आग्नेय आशियामध्ये आहे इत्यादींचा या प्रदेशात समावेश होतो। आता हा झाला विषुववृत्तीय प्रदेश। आता आपण बघूया की यामध्ये दुसरा प्रदेश दिलाय तर तो कोणता दिलाय। तर मित्रांनो, जग आणि नैसर्गिक प्रदेश यामधील दुसरा प्रदेश आहे मान्सून प्रदेश। तर मान्सून प्रदेशामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो बघा की ऋतू बदलानुसार वाऱ्याच्या दिशेत बदल, जून ते सप्टेंबर या काळात पाऊस, पानझडी वने, दाट लोकवस्ती इत्यादी मान्सून प्रदेशाची वैशिष्ट्ये होत। भारत, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, थायलंड, फिलिपाईन्स, दक्षिण चीन, मध्य अमेरिका, उत्तर ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, पूर्व आफ्रिका व मादागास्कर बेट यांचा समावेश मान्सून प्रदेशामध्ये होत असतो। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ लेक्चर तुम्ही पूर्णपणे बघा, कारण की ही माहिती तुमच्यासाठी फार महत्वाची ठरणार आहे। तर मित्रांनो, नैसर्गिक प्रदेशाचा पुढचा प्रदेश दिलेला आहे गवताळ प्रदेश, ज्याला सॅव्हाना प्रदेश आणि सुदान प्रकार देखील म्हणतात। तर हा उष्ण पट्ट्यातील गवताळ प्रदेश आहे। वारंवार दुष्काळ, कमी व अनियमित पाऊस, वृक्षांचे कमी प्रमाण व गवतांचे जास्त प्रमाण इत्यादी या प्रदेशांची काही वैशिष्ट्ये आहेत। या प्रदेशात सुदान, केनिया, टांझानिया, झांबिया, अंगोला, युगांडा जे आफ्रिकामध्ये आहे, ओरिनोको नदीचे खोरे, गियाना व ब्राझीलचे पठार दक्षिण अमेरिकेमध्ये आहे आणि क्वीन्सलँड उत्तर ऑस्ट्रेलियामध्ये आहे यांचा समावेश होतो। या गवताळ प्रदेशांना दक्षिण अमेरिकेत लॅनोज व कॅम्पोज, उत्तर आफ्रिकेत सॅव्हाना व दक्षिण आफ्रिकेत पार्कलँड असे म्हणतात। हा मुद्दा लक्षात ठेवा, कारण की परीक्षेत तुम्हाला या मुद्द्यावरती नक्कीच प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर मित्रांनो, नैसर्गिक प्रदेशचा पुढचा प्रदेश दिलेला आहे गवताळ प्रदेश, ज्याला प्रेयरी प्रकार असे देखील म्हणतात। तर यावरती पहिला मुद्दा दिलाय समशीतोष्ण पट्ट्यात खंडांतर्गत भागात प्रेयरी प्रदेश आढळतात। सरासरी जास्त वार्षिक तापमान कक्षा, यांत्रिकीकरण व विस्तारित शेती, उत्तर गोलार्धात तीव्र हिवाळे व दक्षिण गोलार्धात सौम्य हिवाळे
ही प्रेयरी प्रदेशाची काही वैशिष्ट्ये आहेत. या प्रदेशात गहू, ओट, मका ही पिके घेतली जातात आणि गव्हाच्या जास्त उत्पादनामुळे या प्रदेशाला जगाचे गव्हाचे कोठार असे देखील म्हणतात. लक्षात ठेवा, हा एमसीक्यूज मध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो की जगाचे गव्हाचे कोठार कशाला म्हणतात. त्यानंतर दुसरा मुद्दा दिलाय की प्रेयरी जे उत्तर अमेरिकामध्ये आहे, स्टेप्स जे युरेशियामध्ये आहे, पंपास जे अर्जेंटिना दक्षिण अमेरिकामध्ये आहे, वेल्ड जे दक्षिण आफ्रिकामध्ये आहे आणि डाउन्स जे ऑस्ट्रेलियामध्ये आहे, या प्रदेशांचा समावेश या प्रकारामध्ये होतो. लक्षात ठेवा की गवताळ प्रदेशामध्ये प्रेयरी, स्टेप्स, पंपास, वेल्ड, डाउन्स या प्रदेशांचा समावेश होतो. आता पाचवा प्रदेश तुम्हाला दिलेला आहे की उष्ण वाळवंटी प्रदेश. यामध्ये बघा कोणत्या गोष्टींचा समावेश होतो की विषुववृत्तांच्या दोन्ही बाजूस 20 डिग्री ते 30 डिग्री या उष्ण पट्ट्यात उष्ण वाळवंटी प्रदेश आढळतात. दिवसा अतिशय जास्त व हिवाळ्यात रात्री गोठणबिंदूपेक्षा कमी तापमान, अनिश्चित पाऊस, वनर अभाव ही या प्रदेशाची काही वैशिष्ट्ये आहेत. आणि यामध्ये कोलोरॅडो जे उत्तर अमेरिकामध्ये आहे, आटाकामा जे दक्षिण अमेरिकामध्ये आहे, कलहारी जे दक्षिण आफ्रिकामध्ये आहे, सहारा लिबियन जे उत्तर आफ्रिकामध्ये आहे, ऑस्ट्रेलियन वाळवंट हे उष्ण वाळवंटी प्रदेश आहेत, तर गोबी जो मंगोलियामध्ये आहे आणि टकलामकान जो चीनमध्ये आहे, तर ह्या काही छोट्या वाळवंटांचा समावेश या उष्ण वाळवंटी प्रदेशामध्ये केला जातो. तर यामध्ये पुढचा प्रदेश दिलेला आहे भूमध्य सागरी प्रदेश. आता यामध्ये बघा की हा जो भूमध्य सागरी प्रदेश आहे तर तो कोणत्या कोणत्या प्रदेशामध्ये मोडतो. तर यावरती पहिला मुद्दा दिलाय की दोन्ही गोलार्धात 30 डिग्री ते 40 डिग्री अक्षवृत्ताच्या दरम्यान भूमध्य सागरी प्रदेश आढळतात. उष्ण व कोरे उन्हाळे, हिवाळ्यात पाऊस कमी, प्राणी, फुले व फळबागांची शेती, पर्यटन विकासाला अनुकूल सदाहरित वने ही या प्रदेशाची काही महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. आता यामध्ये दुसरा मुद्दा दिलाय की भूमध्य सागरी प्रदेश हा कोणत्या प्रदेशामध्ये मोडतो. तर कॅलिफोर्निया जे उत्तर अमेरिकामध्ये आहे, मध्य चिली जे आफ्रिकामध्ये आहे, फ्रान्स, इटली, पोर्तुगाल, मोरोक्को, अल्जेरिया, स्पेन, ग्रीस, टर्की, लॅबेनॉन, इस्रायल, नैऋत्य आग्नेय ऑस्ट्रेलिया हे भूमध्य सागरी प्रदेशात मोडतात. लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर सातवा प्रदेश दिलेला आहे की पश्चिम युरोपीय प्रदेश. आता या प्रदेशामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो बघा की दोन्ही गोलार्धात 45 डिग्री ते 65 डिग्री अक्षवृत्ताच्या दरम्यान पश्चिम युरोपीय प्रदेश आढळतात. वर्षभर समतापमान, पानझडी व सूचीपर्णी वृक्ष, लोकसंख्येची जास्त घनता, विकसित दुग्ध व्यवसाय, मासेमारी, मेंढपाळी ही या प्रदेशाची काही वैशिष्ट्ये आढळून येते. त्यानंतर या पश्चिम युरोपीय प्रदेशावरती दुसरा मुद्दा दिलाय की युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, डेन्मार्क, नॉर्वे, ब्रिटिश कोलंबिया जे कॅनडामध्ये आहे, दक्षिण चिली दक्षिण अमेरिकामध्ये आहे, न्यूझीलँड, टास्मानिया बेट या प्रदेशाचा समावेश पश्चिम युरोपीय प्रदेशात होतो. यापैकी जो डेन्मार्क, नेदरलँड, न्यूझीलँड येथे विकसित दुग्ध व्यवसाय आढळतो. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या कोणत्या ठिकाणी विकसित दुग्ध व्यवसाय आढळतो. तर त्या प्रश्नाचं उत्तर येईल की डेन्मार्क, नेदरलँड आणि न्यूझीलँड या तिन्ही ठिकाणी विकसित दुग्ध व्यवसाय आढळतो. आता पुढचा प्रदेश दिलेला आहे की तैगा प्रदेश. सगळ्या प्रदेशांचा अभ्यास व्यवस्थितपणे करून घ्या. जर तुम्ही या सगळ्या प्रदेशांचा अभ्यास व्यवस्थितपणे केला ना, तर यावरती परीक्षेमध्ये येणारा कोणताही प्रश्न तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. तैगा प्रदेश विषयी पहिला मुद्दा दिलाय 50 डिग्री ते 70 डिग्री उत्तर अक्षवृत्ताच्या दरम्यान तैगा प्रदेश आढळतात. अतिशीत व दीर्घकाळ हिवाळा, कमी कालावधीचा उन्हाळा, सूचीपर्णी वृक्ष, प्राण्यांची शिकार व लाकूडतोड हे प्रमुख व्यवसाय ही या तैगा प्रदेशाची वैशिष्ट्ये आहेत. युरोप व आशिया खंड, उत्तर अमेरिकेत पश्चिमेकडील अलास्का पासून पूर्वेस अटलांटिक महासागरापर्यंत हा प्रदेश पसरला आहे. हा मुद्दा सुद्धा लक्षात ठेवा, एमसीक्यूज मध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की तैगा प्रदेश हा कुठपासून कुठपर्यंत पसरला आहे. तर पुढचा प्रदेश बघा, पुढचा प्रदेश आहे टुंड्रा प्रदेश. तर टुंड्रा प्रदेशामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो तर ते व्यवस्थितपणे शिकून घ्या. 65 डिग्री ते 80 डिग्री उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान टुंड्रा प्रदेश आढळतात. वर्षातील 10 महिने हिवाळा व 2 महिने उन्हाळा, अत्यंत कमी तापमान ही टुंड्रा प्रदेशाची काही वैशिष्ट्ये आहेत. उत्तर कॅनडा, ग्रीनलँडचा किनारा, उत्तर युरोप व उत्तर आशिया इत्यादींचा समावेश टुंड्रा प्रदेशात होतो. या प्रदेशात कॅरिबू, रेनडिअर सारखे वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आढळतात. त्याचप्रमाणे कस्तुरी बैल, ध्रुवीय अस्वल, लेमिंग, आर्टिक ससे, कोल्हे इत्यादी प्राणी सुद्धा या टुंड्रा प्रदेशामध्ये आढळतात. आणि एवढंच नव्हे तर हिवाळ्यात लोक बर्फाच्या लादीपासून तयार केलेल्या आपुडिया ज्याला इग्लू म्हणतात, तर उन्हाळ्यात कातडीपासून तयार केलेल्या ट्यूपिक नावाच्या तंबूत राहतात. आता इथपर्यंत आपण सर्व प्रदेशांचा अभ्यास केलेला आहे. आता आपण बघूया की या नैसर्गिक प्रदेशावरती जो शेवटचा मुद्दा दिलेला आहे तर तो कशा प्रकारे दिलाय. आता या ठिकाणी बघा, स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे
यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रदेशातील लोक आणि त्यांचे प्रदेश दिलेले आहे की ते कोठे राहतात, म्हणजेच इकडच्या साईडला आहे लोक आणि इकडच्या साईडला आहे प्रदेश। तर यानुसारच यामध्ये बघा की जे पिंगमी लोक आहे तर ते कांगो खोरेमध्ये राहतात, एस्किमो जे आहे ते कॅनडा व ग्रीनलँड मध्ये राहतात, रेड इंडियन उत्तर अमेरिकेमध्ये, बिंदू बू पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये, किर्गिज मध्य आशियामध्ये, याकूत रशियामध्ये, किकुय केनियामध्ये, माओरी न्यूझीलँडमध्ये, मसाई पूर्व आफ्रिकामध्ये, सॅमोइड सेबेरियामध्ये, ग्वाशो दक्षिण अमेरिकामध्ये, हॉटेंटाट दक्षिण आफ्रिकामध्ये, बुशमेन दक्षिण आफ्रिकेच्या कलहारी वाळवंटात, ॲबोरिजिन ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटातील मूळचे लोक, बदाऊन सौदी अरेबियामध्ये आणि लॅप उत्तर फिनलँड नॉर्वे स्वीडनमधील टुंड्रा प्रदेश। तर मित्रांनो, इथपर्यंत आपण आपला जो तिसरा टॉपिक होता जग आणि नैसर्गिक प्रदेश, तर त्याचा पूर्णपणे अभ्यास केलेला आहे। आपण यामध्ये अशा मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे ज्या मुद्द्यावरती बीएड सीईटीच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात, त्यामुळे या पूर्ण चॅप्टरचा व्यवस्थितपणे अभ्यास करा, समजून घ्या। तुम्हाला तुमच्या जर या कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर झाल्या ना, तर तुम्ही या विषयी येणाऱ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर इझिली सॉल्व्ह करू शकता। आता आपण बघूया की या चॅप्टरवरती कशा प्रकारे एमसीक्यूज विचारलेले आहे आणि त्या प्रश्नांना कशा प्रकारे सॉल्व्ह करूया। तर सुरू करूया आपलं एमसीक्यू सेक्शन। जग व नैसर्गिक प्रदेश यावरती प्रश्न विचारलाय की डॅश डॅश हे वाऱ्याचा वेग मोजण्याचे एकक आहे, पर्याय आहे मिलीबार, मैल, नॉट आणि सेंटीमीटर। तर या चारही पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की नॉट हे वाऱ्याचा वेग मोजण्याचे एकक आहे। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क। पुढील प्रश्न विचारलाय की जोड्या लावा, तर या ठिकाणी आपल्याला या प्रश्नामध्ये योग्य त्या जोड्या जुळवायच्या आहे। तर पहिले आहे ॲमेझॉन नदीचे खोरे, तर ॲमेझॉन नदीचे खोरे हे आहे दक्षिण अमेरिकामध्ये, म्हणजे ही झाली पहिली जोडी। नंतर आहे कांगो नदीचे खोरे, हे आहे आफ्रिकामध्ये, म्हणजे ही झाली दुसरी जोडी। तर तिसरं आहे मलेशिया व इंडोनेशिया, मलेशिया व इंडोनेशिया हे आहे आग्नेय आशियामध्ये, म्हणजे ही झाली तिसरी जोडी। तर न्यूयॉर्क हे आहे अमेरिकामध्ये, म्हणजे ही झाली आपली चौथी जोडी। तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ। त्या पुढील प्रश्न विचारलाय की डॅश डॅश म्हणजे मासिक सरासरी तापमान होय, पर्याय आहे 30 दिवसाच्या तापमानाची सरासरी, दरवर्षी त्याच महिन्यांचे सरासरी तापमान, वर्षाच्या तापमानाची सरासरी आणि यापेक्षा वेगळे। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की दरवर्षी त्याच महिन्याच्या सरासरी तापमानाला मासिक सरासरी तापमान असे म्हणतात, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। पुढचा प्रश्न विचारलाय की वर्षभर एकच ऋतू कमी तापमान कक्षा घनदाट वने ही वैशिष्ट्ये असणारा प्रदेश कोणता, पर्याय आहे मान्सून, सॅवाना, विषुववृत्तीय आणि टुंड्रा। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वर्षभर एकच ऋतू कमी तापमान कक्षा घनदाट वने ही वैशिष्ट्ये असणारा प्रदेश, म्हणजेच की विषुववृत्तीय। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क। पुढचा प्रश्न विचारलाय की कलहारी वाळवंट कोठे आहे आणि पर्याय आहे नैऋत्य आफ्रिका, उत्तर आफ्रिका, वायव्य मेक्सिको आणि नैऋत्य आशिया। तर मित्रांनो, या चारही पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की कलहारी वाळवंट हे नैऋत्य आफ्रिकामध्ये आहे, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न विचारलाय की जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पानझडीवरील दाट लोकवस्ती ही कोणत्या प्रदेशाची वैशिष्ट्ये आहेत आणि पर्याय आहे विषुववृत्तीय, सॅवाना, मान्सून आणि टुंड्रा। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पानझडीवरील दाट लोकवस्ती ही मान्सून या प्रदेशाची वैशिष्ट्ये आहेत, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क। पुढचा प्रश्न विचारलाय, यामध्ये सुद्धा तुम्हाला जोड्या लावायच्या आहे। तर यामध्ये दोन सेक्शन दिलेले आहे, गवताळ प्रदेश आणि देश। तर गवताळ प्रदेश आहे लॅनोज व कॅम्पोज, सॅवाना, पार्कलँड, क्वीनलँड आणि देश आहे उत्तर आफ्रिका, दक्षिण आफ्रिका, उत्तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिका। जे लॅनोज व कॅम्पोज आहे तर ते आहे दक्षिण अमेरिकामध्ये, म्हणजे ही झाली पहिली जोडी। जो 2 नंबरचा गवताळ प्रदेश आहे सॅवाना, तर तो आहे उत्तर आफ्रिकामध्ये, म्हणजे ही झाली दुसरी जोडी। त्यानंतर आहे पार्कलँड, तर पार्कलँड आहे दक्षिण आफ्रिकामध्ये, म्हणजे ही झाली तिसरी जोडी। तर जे क्वीनलँड आहे तर ते आहे उत्तर ऑस्ट्रेलियामध्ये, म्हणजे ही झाली चौथी जोडी। तर अशा पद्धतीने कोणत्या पर्यायामध्ये दिसतंय पर्याय नंबर अ मध्ये, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ। त्या पुढील प्रश्न विचारलाय की भारतात डॅश डॅश वाळवंट आहे, पर्याय आहे गोबीचे, थरचे, सहारा आणि कलहारी। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की भारतात थरचे वाळवंटे आहे, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। पुढचा प्रश्न विचारलाय की यामध्ये सुद्धा तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहे। एकीकडे तुम्हाला जमाती दिलेल्या आहे आणि दुसरीकडे वस्तीस्थान दिलेले आहे। तर जमाती आहे बुशमेन, बदाऊन, किर्गिज, रेड इंडियन आणि वस्तीस्थान आहे सौदी अरेबिया, उत्तर अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि स्टेप्स। जे बुशमेन आहे तर ते आहे दक्षिण आफ्रिकामध्ये, म्हणजेच ह्यांची ही झाली पहिली जोडी।
नंतर जे बदावून दिलेलं आहे तर ते आहे सौदी अरेबियामध्ये, म्हणजे ही झाली दुसरी जोडी. त्यानंतर जे किर्गिज दिलेलं आहे तर किर्गिज आहे स्टेप्समध्ये, म्हणजे ही झाली तिसरी जोडी. आणि जे चौथं दिलेलं आहे रेड इंडियन, तर रेड इंडियन आहे उत्तर अमेरिकामध्ये, म्हणजे ही झाली चौथी जोडी. तर अशा प्रकारचा पर्याय कोणत्यामध्ये दिसतंय? पर्याय नंबर अ मध्ये, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ. अशाच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा जोड्या जुळवायच्या आहे. एकीकडे जमाती आहे आणि एकीकडे वस्तीस्थळे. तर जमाती आहे पिग्मी, मसाई, बिनदीप, सॅमाइड, आणि वस्तीस्थळे आहे पश्चिम ऑस्ट्रेलिया, सायबेरिया, पूर्व आफ्रिका आणि कांगोचे खोरे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, जे पिग्मी आहे तर ते आहे कांगोचे खोरे मध्ये, म्हणजे पिग्मी आणि कांगोचे खोरे ही झाली पहिली जोडी. त्यानंतर आहे मसाई, तर मसाई जी आहे तर ती आहे पूर्व आफ्रिकामध्ये, म्हणजेच ही झाली दुसरी जोडी. त्यानंतर जे बिंदीब आहे तर ते आहे पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये, म्हणजे ही झाली तिसरी जोडी. आणि त्यानंतर आहे सॅमाइड, आणि सॅमाइड जे आहे तर ते आहे सायबेरियामध्ये, म्हणजे ही झाली चौथी जोडी. तर अशा पद्धतीने कोणत्या पर्यायामध्ये दिसते? पर्याय नंबर चार मध्ये, म्हणजेच याचं उत्तर येईल पर्याय नंबर चार. अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न विचारलाय की एल निनो म्हणजे नेमकं काय, आणि पर्याय आहे दक्षिण अमेरिकेतील चक्रीवादळ, दक्षिण प्रशांत महासागरातील उष्ण प्रवाह, आग्नेय आशियातील झंझावती वादळ, मौसमी प्रदेशातील कमी दाबाचा पट्टा. तर मित्रांनो, जाणून घ्या की एल निनो म्हणजे दक्षिण प्रशांत महासागरातील उष्ण प्रवाह, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब. पुढचा प्रश्न विचारलाय की भारत हा डॅश डॅश प्रदेशात मोडतो, म्हणजेच की कोणत्या प्रदेशात मोडतो? पर्याय आहे सॅव्हाना, मान्सून, भूमध्य सागरी आणि उष्ण वाळवंटी. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की भारत हा मान्सून प्रदेशात मोडतो, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब. पुढचा प्रश्न विचारलाय की सहाराचे वाळवंट कोठे आहे? पर्याय आहे उत्तर अमेरिकेत, चीनमध्ये, उत्तर आफ्रिकेत आणि भारतात. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की सहाराचे वाळवंट हे उत्तर आफ्रिकेत आहे, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क. पुढचा प्रश्न विचारलाय, जवळजवळ वर्षभर हिवाळा, अत्यंत कमी तापमान, सतत हिमवृष्टी ही वैशिष्ट्ये असणारा प्रदेश कोणता? पर्याय आहे सॅव्हाना, तैगा, भूमध्य सागरी आणि टुंड्रा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जवळजवळ वर्षभर हिवाळा, अत्यंत कमी तापमान, सतत हिमवृष्टी ही वैशिष्ट्ये असणारा प्रदेश टुंड्रा आहे, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड. पुढचा प्रश्न विचारलाय की टुंड्रा प्रदेशातील लोक डॅश डॅश या बर्फाच्या लादीपासून बनवलेल्या घरात राहतात. तर या प्रश्नासाठी चार पर्याय दिलेले आहे, इग्लू, ट्यूपिक, शीतग्रह आणि हरितग्रह. तर मित्रांनो, जाणून घ्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की टुंड्रा प्रदेशातील लोक इग्लू या बर्फाच्या लादीपासून बनवलेल्या घरात राहतात, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ. पुढचा प्रश्न विचारलाय की टुंड्रा प्रदेश म्हणजेच नेमकं काय? तर या प्रश्नासाठी चार पर्याय दिलेले आहे, शीत वाळवंटे, उष्ण वाळवंटे, गवताळ प्रदेश आणि भूमध्य सागरी प्रदेश. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की टुंड्रा प्रदेश म्हणजेच शीत वाळवंटे. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ. पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅशला जगाचे गव्हाचे कोठार असे म्हणतात, आणि पर्याय आहे मान्सून प्रदेश, प्रेअरी, गवताळ प्रदेश, विषुववृत्तीय प्रदेश आणि पश्चिम युरोपीय प्रदेश. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की प्रेअरी गवताळ प्रदेशलाच जगाचे गव्हाचे कोठार असे म्हटलं जातं, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब. पुढचा प्रश्न विचारलाय की गॉशो ही जमात कशामध्ये आढळते? पर्याय आहे भारत, रशिया, दक्षिण अमेरिका आणि दक्षिण. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की गॉशो ही जमात दक्षिण अमेरिकामध्ये आढळते, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क. अशाच पद्धतीने जग नैसर्गिक प्रदेशावरती अजून काही एमसीक्यूज डिस्कस करूया. तर यावरती पुढचा एमसीक्यूज विचारलाय की जोड्या लावा, आणि या ठिकाणी तुम्हाला दोन गट दिलेले आहेत, एकीकडे आहे वाळवंट आणि दुसरीकडे आहे देश. तर वाळवंट आहे टकलामकान, सहारा, गोबी, अटाकामा, देश आहे मंगोलिया, चीन, दक्षिण अमेरिका आणि उत्तर आफ्रिका. तर मित्रांनो, जे टकलामकान दिलेलं आहे तर ते आहे चीनमध्ये, म्हणजे ही झाली पहिली जोडी. तर जे सहारा आहे तर ते आहे उत्तर आफ्रिकामध्ये, म्हणजे ही झाली दुसरी जोडी. तर जी गोबी आहे तर ती आहे मंगोलियामध्ये, म्हणजे ही झाली तिसरी जोडी. आणि जी अटाकामा आहे तर ते आहे दक्षिण अमेरिकामध्ये, म्हणजे ही झाली चौथी जोडी. तर अशा पद्धतीने असणारा पर्याय कोणत्यामध्ये दिसते? पर्याय नंबर ड मध्ये, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड. अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न विचारलाय की विकसित दुग्ध व्यवसाय, मासेमारी, मेंढपाळ, लोकसंख्येची जास्त घनता ही कोणत्या प्रदेशाची वैशिष्ट्य आहे? आणि पर्याय आहे उष्ण वाळवंटी, विषुववृत्तीय, पश्चिम युरोपीय प्रदेश आणि तैगा प्रदेश. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की विकसित दुग्ध व्यवसाय, मासेमारी, मेंढपाळ, लोकसंख्येची जास्त घनता ही पश्चिम युरोपीय प्रदेश या प्रदेशाची वैशिष्ट्ये आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क.
जग व नैसर्गिक प्रदेश यावरती पुढील प्रश्न विचारलाय की भारताच्या वायव्येस डॅश डॅश हा देश आहे म्हणजेच की कोणता देश आहे, तर पर्याय आहे चीन, बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका। तर मित्रांनो, या चारही पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की भारताच्या वायव्येस पाकिस्तान हा देश आहे, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क। तर पुढील प्रश्न विचारलाय की गझनी व कंदहार ही इतिहास प्रसिद्ध शहरे कोठे आहेत, पर्याय आहे पाकिस्तान, बांगलादेश, इजिप्त आणि अफगाणिस्तान। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की गझनी व कंदहार ही इतिहास प्रसिद्ध शहरे अफगाणिस्तान येथे आहे, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड। पुढचा प्रश्न विचारलाय की बंगालचा उपसागर भारताच्या कोणत्या दिशेला आहे आणि पर्याय आहे पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर। तर या चारही पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की बंगालचा उपसागर हा भारताच्या पूर्व दिशेला आहे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न विचारलाय की भारताच्या उत्तरेस कोणते राष्ट्र आहे आणि चार पर्याय दिलेले आहेत, चीन, नेपाळ, भूतान आणि वरील सर्व। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की भारताच्या उत्तरेस चीन, नेपाळ आणि भूतान हे तिन्ही सुद्धा राष्ट्र आहे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड, वरील सर्व। पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅशला भारताचे गव्हाचे कोठार असे म्हटले जातं आणि पर्याय आहे कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब आणि मध्य प्रदेश। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की पंजाबला भारताचे गव्हाचे कोठार असे म्हटले जातं, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क। पुढचा प्रश्न विचारलाय की भारतात डॅश डॅश हा पावसाचा कालावधी आहे, तर पर्याय आहे जून ते सप्टेंबर, सप्टेंबर ते डिसेंबर, मे ते जून आणि मार्च ते मे। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की भारतात जून ते सप्टेंबर हा पावसाचा कालावधी आहे, तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न विचारलाय की भारताचे जास्तीत जास्त दक्षिणोत्तर अंतर किती आहे आणि पर्याय आहे 3200 किलोमीटर, 3000 किलोमीटर, 5400 किलोमीटर आणि 2100 किलोमीटर। तर मित्रांनो, या चारही पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की भारताचे जास्तीत जास्त दक्षिणोत्तर अंतर हे 3200 किलोमीटर एवढे आहे, तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ। पुढील प्रश्न आहे की भारताच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार किती आहे आणि पर्याय आहे कमी आहे, जास्त आहे, तेवढाच आहे आणि यापेक्षा वेगळा आहे। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की भारताच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार जास्त आहे, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। पुढचा प्रश्न आहे की डॅश डॅश या देशाच्या सीमा भारतीय सीमेला लागून नाहीत आणि पर्याय आहे चीन, म्यानमार, रशिया आणि भूतान। तर या चारही पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की रशिया या देशाच्या सीमा भारतीय सीमेला लागून नाहीत, तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क। पुढचा प्रश्न विचारलाय की चहा उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक आहे आणि चार पर्याय दिलेले आहे, पहिला, दुसरा, सातवा आणि पाचवा। तर या चारही पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की चहा उत्पादनात भारताचा जगात पहिला क्रमांक आहे, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न विचारलाय की भारताचा किती भूभाग उष्ण कटिबंधात मोडतो आणि पर्याय आहे निम्म्यापेक्षा जास्त, निम्म्यापेक्षा कमी, जवळजवळ 25% आणि यापेक्षा वेगळे। तर मित्रांनो, जाणून घ्या या चारही पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की भारताचा निम्म्यापेक्षा जास्त भूभाग उष्ण कटिबंधात मोडतो, तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ। तर जग व नैसर्गिक प्रदेश यावर पुढचा प्रश्न विचारलाय, डॅश डॅश राज्यात सर्वाधिक सरासरी कमाल तापमान आढळते आणि चार पर्याय दिलेत, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि राजस्थान। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की राजस्थान या राज्यात सर्वाधिक सरासरी कमाल तापमान आढळते, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड। पुढील प्रश्न विचारलाय की डॅश डॅश राज्यात सर्वाधिक सरासरी किमान तापमान आढळते, या प्रश्नासाठी चार पर्याय दिलेले आहे, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, गोवा आणि पॉडेंचरी। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की जम्मू काश्मीर या राज्यामध्ये सर्वाधिक सरासरी किमान तापमान आढळते, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। पुढचा प्रश्न विचारलाय की कोणत्या महिन्यात नैऋत्य मोसमी वारे मागे फिरतात आणि पर्याय आहेत जानेवारी, जून, सप्टेंबर आणि एप्रिल। तर मित्रांनो, या चारही पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये नैऋत्य मोसमी वारे हे माघारी फिरतात, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क। त्या पुढील प्रश्न विचारलाय की डॅश डॅश या हिंदी महासागरातील सर्वात खोल गर्ता आहे, पर्याय आहे मरियाना, हावरा, आर्टिक आणि सुंदा। तर मित्रांनो, या चारही पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सुंदा ही हिंदी महासागरातील सर्वात खोल गर्ता आहे, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड। पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅश या नदीला आसामचे अश्रू असे म्हणतात आणि पर्याय आहे ब्रह्मपुत्र, कावेरी, सिंधू आणि कृष्णा। तर मित्रांनो, या चारही पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की ब्रह्मपुत्रा या नदीला आसामचे अश्रू असे म्हणतात,
म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ। तर मित्रांनो अशाच पद्धतीने आजचा आपला व्हिडिओ लेक्चर इथे संपलेला आहे। लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारा। धन्यवाद।